नमस्कार, मी मधुरा वाटवे। हेल्दी अँड टेस्टी रेसिपीजमध्ये आपलं मनापासून स्वागत। आज आपण साबुदाणा वडे कसे बनवायचे आणि त्याबरोबर चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत। तुमचे साबुदाणा वडे जर तेलकट होत असतील, मऊ पडत असतील किंवा फुटत असतील तर यावर कोणती काळजी घ्यायची तेही आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात। रेसिपी पूर्ण पहा म्हणजे तुमचा कोणताही पार्ट मिस होणार नाही। चला तर पाहूयात आजची रेसिपी। एक कप साबुदाणा घेतलेला आहे, हा 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण यामध्ये आणखी 1/4 कप जवळजवळ पाणी घालून 8 ते 9 तासांसाठी भिजत घालणार आहोत। हे पहा, 1/4 कप मी पाणी घेतलेलं आहे। साबुदाण्याच्या वर थोडंसं पाणी येईल इतपत आपल्याला पाणी घालायचं यामध्ये आणि हे आपण 9 तास झाकून ठेवणार आहोत। नऊ तासानंतर आपला साबुदाणा छान फुलेल, तोपर्यंत आपण बटाटे उकडून घेऊयात। 3 मीडियम साईजचे बटाटे मी घेतलेले आहेत। यामध्ये पाणी न घालता आपण कुकरमध्ये हे उकडून घेणार आहोत। पाणी जर घातलं बटाटे ओलसर होतील आणि वड्यांमध्ये तेल जास्त पिलं जाईल, त्यामुळं बटाट्यामध्ये पाणी न घालता आपण कुकरमध्ये पाणी घालून हे बटाटे शिजवून घेणार आहोत। कुकरच्या 4 शिट्ट्या करून घेऊया। वड्यासाठी लागणारी चटणी पाहूयात आपण। आता मी ओलं खोबरं खोवून घेतलेलं आहे, 1/2 कप आहे। शेंगदाणे घालूयात। शेंगदाणे मी भाजून सोलून घेतलेले आहेत, हे यामध्ये मिक्स करायचे आहेत, 1/2 कप आहेत। कोथिंबीर घालायची आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे कोथिंबीर। उपवासाला चालत नसेल, नाही घातलीत तरी चालेल। 1/2 टीस्पून मीठ घातलेलं आहे मी। साखर घालूयात 1/2 चमचा जवळजवळ। आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। 1/2 टीस्पून जिरे घातलेले आहेत। यामध्ये मी 2 टेबलस्पून आंबट दही घालते। जर दही आंबट नसेल तर तुम्ही 1/2 कप घालू शकता। थोडंसं पाणी घालून मी हे वाटून घेणार आहे। यामध्ये मी 1 हिरवी मिरची घातलेली आहे, पण ती व्हिडिओमध्ये सांगायची राहून गेलेली आहे। या साईजची ही मिरची आहे, 1च मिरची घातलेली आहे, त्यामुळं जास्त तिखट होणार नाही। तुम्हाला तिखट आवडत असेल जास्त घालू शकता। 9 तास झालेले आहेत साबुदाणा भिजवून। पहा साबुदाणा किती मस्त फुललेला आहे, अगदी मोकळा झालेला आहे। साबुदाणा जर दाबून बघितला तर छान तो प्रेस होतो, इतपत आपला साबुदाणा भिजला गेला पाहिजे म्हणजे वडे अजिबात फुटत नाहीत। यामध्ये दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे, बटाटा मी उकडलेला सोलून घेतलेला आहे। पूर्ण थंड झाल्यानंतर बटाटे घ्यायचे आहेत आणि बटाटे हाताने मॅश करण्यापेक्षा बारीक किसणीवरती किसून घ्यायचे आहेत, त्यामुळे त्याच्या गुठळ्या राहणार नाहीत आणि पूर्ण बटाटा साबुदाण्यामध्ये मिक्स होतो। सर्व बटाटे किसून झाल्यानंतर यामध्ये साबुदाणा मिक्स करूया। यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। 1/2 टीस्पून मी घालते। 2 हिरव्या मिरच्या मी मिक्सरमधून वाटून घेतलेल्या आहेत, तुम्ही तुकडे घातलेत तरी चालेल। 1/2 टीस्पून जिरं घालूया। यामध्ये रंगासाठी मी काश्मीरी लाल तिखट घालणार आहे थोडंसं। तुम्हाला चालत नसेल, नाही घातलं तरी चालेल, याच्याने रंग छान येतो। कोथिंबीर घालूयात। कोथिंबीरसुद्धा चालत नसेल, नाही घातली तरी चालेल, टेस्ट छान लागते याच्यामुळं। लिंबाचा रस घालणार आहोत आपण, आवडीप्रमाणे कमी जास्त करायचं आहे। लिंबाचा रस घातल्यानंतर सर्व जिन्नस आपण हाताने व्यवस्थित एकत्र मळून घ्यायचे, हे अगदी रगडून रगडून मळायचे।
5 ते 7 मिनिट जवळजवळ आपण हे पाणी न घालता व्यवस्थित मळून घेणार आहोत. 1 कप साबुदाण्याला 3 मीडियम साईजचे बटाटे पुरेसे होतात. हे पहा, मी 7 मिनिट जवळजवळ व्यवस्थित मळून घेतलेलं आहे. हाताला थोडंसं तेल लावून आपण याचे छोटे छोटे बॉल बनवून घेऊया. आधी थोडंसं हातावरती प्रेस करायचं याला. अशा पद्धतीने सर्व मी टिक्की बनवून घेते. आधी या प्रमाणामध्ये 13 वडे होतात. गॅसवर मी कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे. तेल आपलं मीडियम तापल्यानंतर आपण वडे तळून घेणार आहोत. गॅसची फ्लेम मीडियम टू हायच्या मध्ये ठेवायची आहे. एकदम हाय ठेवायची नाही किंवा मीडियम पण नाही ठेवायची. त्यामुळं वडे लगेच लाल होतात एकदम फास्ट गॅस असेल तर. सुरुवातीला वड्यांचं वजन जास्त असल्यामुळं तळाशी जाऊन बसतात ते, त्यामुळं हात अजिबात लावायचा नाही आहे त्याला. त्याच्यावरती हळूहळू झाऱ्याने तेल उडवायचे. दोन ते तीन मिनिटानंतर आपण थोडासा रंग चेंज झाल्यानंतर वडा उलटून घ्यायचा आहे. जर तुम्ही पीठ व्यवस्थित मळलं नाही तर साबुदाणा वडा फुटू शकतो आणि तोंडावरती साबुदाणा उडू शकतो. त्यामुळे पहिला वडा तळताना तुम्ही थोडंसं लांब राहायचं आहे. वडा कितपत तळायचं आहे हे तुमच्यावर आहे. जर वडा कमी रंगावरती तळलात तर थोडासा मऊ होतो तो, आणि जास्त लालसर रंगावरती तळलं तर वरून कुरकुरीत आणि आतून मऊ असा वडा होतो. जर घरात वयस्कर लोक असतील थोडंसं कमी तळलं तरी चालेल. पहा वडा किती छान फुगायला लागलाय, वर तरंगायला लागलेला आहे. झाऱ्याने प्रेस करत करत आपण हा वडा तळून घेऊयात. या वड्याच्या मिश्रणामध्ये काही जण शेंगदाण्याचं कूटही वापरतात, आवडत असेल तर घालू शकता. पण याबरोबर आपण जी चटणी केलेली आहे त्यामध्ये शेंगदाणे वापरलेले आहेत, त्यामुळं मी वड्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घातलेला नाही आहे. मी काही वडे थोडेसे लालसर तळणार आहे आणि काही वडे थोडे कमी लालसर तळणार आहे. मी तुम्हाला दोन्हीतला फरक दाखवेन. अशा पद्धतीने सर्व वडे मी तळून घेते. झाऱ्याने निथळून आधी चाळणीत काढून घेणार आहे आणि त्यानंतर सर्व वडे मी टिश्यू पेपरवर काढून दाखवणार आहे. हे वडे अजिबात तेलकट होत नाहीत. काही वडे मी तळून घेतलेले आहेत, टिश्यू पेपरवरती मी काढल्यानंतर सुद्धा टिश्यू पेपरला अजिबात तेल लागलेलं नाही आहे. तुम्ही पाहू शकता अजिबात तेलकट होत नाहीत या प्रकारे केल्यावर. हे पहा, हे मी प्लेटमध्ये सर्व करताना उजव्या बाजूला जे 2 वडे दिसत आहेत ते थोडेसे मी लालसर तळलेले आहेत, ते थोडे वरनं कुरकुरीत लागतात. आणि बाकीचे जे 5 वडे आहेत हे मऊ आहेत. या चटणीबरोबर हे वडे अतिशय टेस्टी लागतात. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. कसे झाले ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा. अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. भेटूया पुन्हा अशा छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत कोणताही पदार्थ घरीच बनवा, हेल्दी रहा, खुश रहा. धन्यवाद.